महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशन व तहसीलवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. पुण्यामध्ये या राज्याचे जे काही विरोधी पक्षनेते आहेत की ज्यांची वैचारिक जडणघडण नागपूरच्या रेशीम बागेमध्ये झालेली आहे. आरएसएस मध्ये वाढलेले हे देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम अतिशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि म्हणून काही कारण नसताना देखील जे काय शूरवीर योद्धे टिपू सुलतान आहे त्यांच्याबद्दल अतिशय बेताल वक्तव्य केलं. ते धर्मांध होते, हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवरती ते अत्याचार करत होते अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. मुळात देवेंद्र फडणवीसने अभ्यास करण्याची गरज आहे. या देशामध्ये इंग्रजांच्या बरोबर कडवा विरोध कडवा संघर्ष जर कुणी केला असेल तो टिपू सुलतानने केला. त्या काळामध्ये हिंदू धर्मियांना पाठराखण करण्याचं काम टिपू सुलतानने केलं. आते अनेक योजना आहेत की त्यांनी समाज उपयोगी योजना त्यांनी राबवल्या होत्या आणि जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप केले. त्याच्या पाठीमागचा हेतूच एवढा होता की फक्त हिंदू आणि मुस्लिममध्ये तेढ निर्माण व्हावी, दंगल निर्माण व्हावी. परंतु आता बहुजन समाज हा शहाणा झालेला आहे, आता तुमचं ऐकणार नाही. आम्हाला या ठिकाणी भाईचारा राखवायचा आहे आणि म्हणून इथला बहुजन समाज हिंदू आणि मुस्लिम हे एकत्रितपणे या ठिकाणी गुणी गुण्या गोविंदाने नांदतात हे चित्र या देशामध्ये आता निर्माण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस तुमचा मनसुबा आम्ही उधळून लावणार आहोत. तुम्ही कदापिही तुमचा मनसुबा आम्ही या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही. बेताल वक्तव्य केलं आणि म्हणून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जातीय धार्मिक ते निर्माण करणारं वक्तव्य केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा. याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पाथर्डीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. पोलीस निरीक्षक आणि तहसीलदारांना आम्ही निवेदन देत आहोत की त्याच्यावरती या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.